जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मी आज सर्वप्रथम मी शरद पोंक्षे साहेबांचं मी आभार मानीन की त्यांनी पक्षांतर न करता या व्यासपीठावरती येऊन आम्हाला शुभेच्छा दिल्यात, माझ्या सर्व सहकाऱ्यांना निवडून आणण्यासाठी म्हणून त्यांनी आवाहन केलं, याबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे. दुसरी एक व्यक्ती आणि ती म्हणजे लग्न झाल्यामुळे अण्णाव राजे लागलं, पण आमची असिलता सावरकर इकडे, विनायक दामोदर सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांची नात, सखी नात, हिचा परिचय करून देतो. म्हणजे ही आणि मी आम्ही शाळेपासून शिशु वर्गापासून दहावीपर्यंत एकत्र वाढलो, असं बोललं नव्हतं आमचं कधी, कारण मी लोअर कॅटेगरीमधला होतो अभ्यासात, त्याच्यामुळे ते हुशार होती भयंकर. पण आज मला असा आनंद झाला की आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या व्यासपीठावरती तू आलीस आणि लवकरच ती पक्षाच्याही कामाला लागेल अशी मी आशा धरतो. आताच कल्याणची सभा आठवून मी ठाण्यामध्ये आलो. आज दिवाळीतले फटाके संपून आज आमचे फटाके सुरू झाले. पोंक्षे साहेब, तुम्ही आता म्हणालात की राज ठाकरे तुमच्याकडे वेळ कमी असल्या कुठे गेले, हा त्यांच्याकडे वेळ कमी असल्यामुळे मी माझं भाषणावर घेतो, माझ्याकडे वेळ खूप आहे, आचारसंहितेवाल्यांकडे नाहीये, तर त्याच्यामुळे ते सगळं 10-4 आटपायला लागतं. पूर्वी बरं होतं माहिती, जेव्हा आचारसंहिता जेव्हा लागली 95 तेव्हा एक कोणी होते, एक तो आचारसंहितेवाल्याचा एक कॅमेरा असायचा, जिथं जाऊ तिथं मागे मागे फिरायचं. मी तुम्हाला विनोदाने सांगत नाही, एकदा तर एक कॅमेरावाला बाथरूम पर्यंत आला होता, मी त्याला विचारलं पण होतं, म्हटलं पुढचं पण आपणच करणार आहात का, पण एक कॅमेरा असायचा, एक कॅमेरा, आणि त्या कॅमेरामध्ये जे काही शूट होईल ते शूट होईल, ते काय आचारसंहितेवरून जायचं आणि तेवढं सोपं पण व्हायचं आम्हाला. आणि मग मी त्या दिवसाला 7-7, 8-8 सभा चालू असायच्या सकाळपासूनच्या, शेवटच्या सभेला पोहोचायला साधारणपणे 9:30-9:30 व्हायचे, 10 बंद, मग 9:30 10 पोहोचल्यावरती करायचं काय, 15 हातामध्ये असायची, मग भाषणाची सुरुवात करताना अशी करायचो आम्ही, घड्याळ बघायचो, आत्ता 9:15 वाजलेले आहेत, त्याच्या कॅमेरात 9:15 रेकॉर्ड व्हायचं आणि आपला पाऊण तास आम्ही ताणायचो भाषण, ते आता हल्ली करता येत नाही, त्याच्यामध्ये सगळं 10-8 आटपायला लागतं. पुढचे साधारणपणे एक 12-13 दिवस हातामध्ये आहेत, या 12-13 दिवसामध्ये सगळ्या प्रचार सभा करायच्या. उद्या मी सकाळी चाललो मी वणीला, वणी म्हणजे यवतमाळकडचं वणी, मग मराठवाड्यात आहे, विदर्भामध्ये आहे, पण मी नेमक्या सभा काही ठराविक अशा सभा घेतलेल्या आहेत, आता सभा बऱ्याच आहेत, पण जिथे काही ठराविक अशा सभा घेतलेल्या आहेत, आता सभा बऱ्याच आहेत, पण जिथे माझा उमेदवार निश्चित निवडून येणार अशा ठिकाणी मी जाहीर सभा जास्तीत जास्त देतोय, त्यातली ही एक सभा.
पहिली सभा आमच्या माझ्या राजू पाटीलकडे झाली, दुसरी माझ्या अविनाश जाधवकडे. आता इथे बरेच आमचे उमेदवार पण आहेत बाकीचे. आमच्या ओवळ्या माझी ओवळ्याचा संदीप पाचंगी आहे इथे, संदीप राणे आहे, सगळेजण व्यासपीठावरती आहेत. कल्याण बंद ठाण्याला सगळे येत असताना आता बऱ्याचदा आपण फिरतो ठाण्यामध्ये, अनेक जण ठाण्यामध्ये नवीनही राहायला आले असतील, जुनं ठाणं माहीत असेल. लहानपणापासून मी माननीय बाळासाहेबांबरोबर ठाण्यामध्ये यायचो, सभा असायच्या, सगळ्या गोष्टी असायच्या. टुमदार छान सुंदर ठाणं होत, तलावांचं शहर म्हणायचे ठाण्याला, तलावांचं शहर. बर्बाद करून टाकलं या सगळ्या लोकांनी, बिल्डरांच्या घशामध्ये घालून 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 हे शहर इतकं बर्बाद करून टाकलं. कुठपर्यंत बर्बाद केलं, तर जिथे तलावांचं शहर आपण म्हणायचो, तलावांचं शहर आहे म्हणजे मी हे स्वतः पाहिलेलं म्हणतो मी तुम्हाला. अनेक लोक जे जुने इथे खूप वर्षांपासून जे ठाण्यामध्ये पहिल्यापासून जे राहणार आहेत, मी काय बोलतोय त्याला समजत असेल. त्या ठिकाणचे सगळे तलाव बुजवले गेले, तिथे सोसायटीच्या सोसायट्या, कॉलनीच्या कॉलनी उभ्या केल्या या बिल्डरांनी, आणि आता तिथे टँकरने पाणी पोहोचवलं जाते, टँकरने. या तलावांमध्ये उड्या मारून अनेक जण लहानपणापासून मी बघितले पोहताना. आज या सोसायट्यांमधल्या जे स्विमिंग पूल आहेत, हे स्विमिंग पूलचं पाणी टँकरने भरलं जाते, कारण का आमच्याकडचे तलाव बुजवले गेले. दृष्टीच नाही. शहरं कशी वाढवावीत, शहरं कशी मोठी करावीत, शहरामध्ये राहणाऱ्या लोकांना घरात बाहेर पडल्यावरती बरं वाटलं पाहिजे की मी या शहरामध्ये राहतोय, अशी जागाच नाही ठेवायची. सगळी बजबजपुरी अख्खी. मी तुम्हाला खास करून मी तुम्हाला ठाणे जिल्ह्याबद्दल सांगतो. मी मागच्या वेळेला मी एका सभेमध्ये मी म्हणालो होतो, परत एकदा सांगतो, मुद्दामून सांगतो. आज मुंबईमध्ये एक महानगरपालिका आहे, पुण्यामध्ये दोन महानगरपालिका आहेत, महानगरपालिका. बाकीच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये तुम्ही काढून बघा, प्रत्येक ठिकाणी एकाच महानगरपालिका असते. ठाणे हा एकमेव जिल्हा आहे, एकमेव जिल्हा आहे ज्या एका जिल्ह्यामध्ये, म्हणजे साधारणपणे आपण एक तुम्हाला एक समजावं म्हणून मी तुम्हाला नीट थोडस अजून खोलात जाऊन समजून सांगतो की साधारणपणे ग्रामपंचायत असते, मग ग्रामपंचायतीची काहीतरी काही जिल्हा परिषद होते, जिल्हा परिषद नगरपालिका होते. हे कसं होतं, तर त्याच्या लोकसंख्येनुसार होत जातं ते. जशी लोकसंख्या वाढत जाते तशी ग्रामपंचायतीची जिल्हा परिषद होते, जिल्हा परिषदेची नगरपालिका होते, नगरपालिकेची मग महानगरपालिका होते, अजून काही मध्ये काही असतील गोष्टी. पण हे सगळं होतं हे फक्त लोकसंख्येवरती आधारित ह्या गोष्टी होतात. मला असं वाटतं जगात, नुसतं भारतात नव्हे, जगात ठाणे हा एकमेव जिल्हा आहे ज्याच्यामध्ये 6 ते 7 महानगरपालिका आहेत. म्हणजे तुम्ही विचार करा, हे ठाण्यातल्या लोकांनी वाढवलेली लोकसंख्या नाहीये. आज जे बाहेरच्या राज्यांमधनं जे येऊन बदा 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 जे शहरामध्ये आदळत आहेत, त्यांचं पहिलं ठिकाण, पहिलं डेस्टिनेशन हे ठाणे आहे. माहितीच नाही कोण. आज इथे आमच्याकडे हे समोर पोलीस उभे आहेत, काही झालं की आपण त्यांना शिव्या घालतो, ते तरी काय करतील, कुठे आणि कसं लक्ष द्यायचं. सगळ्या राजकारण्यांनी नुसती अगदी बसबस पुरी केलेली आहे अख्ख्या शहरांची, जिल्ह्यांची.
तुम्ही काढून बघा आता ठाण्यामध्ये, ठाणे महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, भिवंडी महानगरपालिका, त्याच्यात अजून कुठचे आहेत, उल्हासनगर महानगरपालिका, भिवंडी महानगरपालिका, आता हा दोन जिल्हे विभाजन झालं त्याच्यामुळे तो पालघर तिकडे गेलं, नाही तर तिकडे वसई, त्याच्यानंतर तुमचं काय ते मीरा भाईंदर, किती महानगरपालिका, ही माणसं आली कुठून, ही राहतात कुठे, ही माणसं कोण आहेत? याच्यामध्ये या देशाला त्रास देणारे पाकिस्तान बांगलादेशी देशामधून आलेले लोक किती आहेत, कुठे राहत आहेत, हे मुमरा बिमरा काय उगाच वाढतंय का? पण ह्या कोणाचंही लक्ष नाही या गोष्टींकडे, कोणाला लक्ष द्यायला वेळच नाही आहे. काय होईल फार फार तर हे तुम्ही जे समोर बसलेले सगळे जे मतदार आहेत ना, काय होईल, मरतील. पण राजकारणाला वेळ नाही, आम्हाला कुठे वेळ. निवडणुकीच्या दिवशी, मतदानाच्या दिवशी फक्त तुम्ही जिवंत राहा, दुसऱ्या दिवशी मेलात तरी चालेल, मग आम्ही आमच्या गोमती जमती करायला सुरुवात, मग ह्याचे आमदार फोड, त्याचे घे, त्याचा पक्ष फोड, ह्याचं घे, ह्याचं चिन्ह घे, त्याचं बस एवढंच चालू आहे. गेले 5 वर्ष तुम्ही काढून बघा या महाराष्ट्रामध्ये काय चालू आहे. सहज एकदा एक उजळली जाऊन बघा आपल्या, एक की बाबा गेल्या 5 वर्षामध्ये कोणकोणत्या गोष्टी झाल्या, काय काय गोष्टी झाल्या. मीच तुमची उजळणी थोडीशी करून देतो. 2019 निवडणुका झाल्या, निवडणुका झाल्यावरती काय रिझल्ट आले, रिझल्ट आल्यावरती उद्धव ठाकरेंना कळलं की आपल्याशिवाय सत्ता बसू शकत नाही, मग पिळाला सुरुवात केली. पिळाला सुरुवात केली आणि सांगितलं की 2.5 वर्ष तुम्ही मला सांगितलं होतं मुख्यमंत्रीपद देणार, आता हे मान्य करा. अमित शहा म्हणाले असली कुठची गोष्ट झालीच नव्हती, हे सगळं झालं 4 भिंतीत. निवडणुकीच्या अगोदर तुम्ही येऊन का नाही सांगितलं लोकांसमोर? मला त्या 2 सभा आजही आठवत आहेत, एक नरेंद्र मोदींची सभा आणि एक अमित शहांची सभा, ज्या दोन्ही सभांवरती व्यासपीठावरती उद्धव ठाकरे बसलेले होते. आणि ते बसलेले असताना नरेंद्र मोदी एका सभेमध्ये म्हणाले आमचा पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असेल. अमित शहांच्या सभेमध्ये अमित शहा म्हणाले आमचा पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असेल. आक्षेप तेव्हाच का नाही घेतला की अमित शहा तुम्ही आम्हाला सांगितलं होतं 2.5 वर्षाचं मुख्यमंत्री पद, हे काय चाललंय तुमचं? तुमच्या समोर कधी आले नाहीत, तुमच्या समोर कधी बोलले नाहीत. मग भारतीय जनता पक्षाचा एक सकाळचा एक शपथविधी झाला, मग अशी म्हटल्याप्रमाणे तो एक साधारणपणे अर्धा तास टिकला लग्न ते, अर्धा तासाने काकाने डोळे वटारले, डिवोर्स. मग दुसऱ्यांना कळलं की अरे ह्यांचा डिवोर्स झाला आणि ही मला भरतीय. मग उद्धव ठाकरे गेले तिकडे, शरद पवार बरोबर, मग काँग्रेस, काय काय प्रकार आहे हा? विचारांची प्रतारणा, तुमच्या मताशी प्रतारणा, तुमच्या मतांचा अपमान. काही विचार कोणी काही धिंगाणा घालतंय. तुम्ही आठवून बघा की तुम्ही केलेलं मतदान किंवा तुम्ही दिलेलं मत आता सध्या कुठे फिरतंय, कोणाकडे आहे ते मत माझं? शिवसेना भारतीय जनता पक्षाला म्हणून लोकांनी मतदान केलं, काँग्रेस राष्ट्रवादी म्हणून काँग्रेस राष्ट्रवादीला लोकांनी मतदान केलं, त्याच्यानंतर अजित पवार सकाळचा एक शपथविधी आटपतात, त्याच्यानंतर ते निघून जातात. मग युतीमधला एक पक्ष उठतो
आणि ज्यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवली अशा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस बरोबर जाऊन मुख्यमंत्री पद पदरात पाडून घेतो स्वतःच्या स्वार्थासाठी, मग 2.5 वर्ष तो मुख्यमंत्री राहतो माणूस, 2.5 वर्षानंतर मुख्यमंत्री असताना आपल्या खालून 40 आमदार निघून जात आहे, त्याचा थांग पत्ता लागत नाही मुख्यमंत्र्याला आणि 40 आमदार निघून जातात, 40 आमदार निघून जातात ना, त्या 40 आमदारांचा जो मोर्खे असतो जो त्याला घेऊन चाललाय तो माणूस म्हणतो की गेले 2.5 वर्ष मला कसं नुसत होत होत, कसं नुसं का होत होत, कारण अजित पवारच्या मांडीला मांडी लावून मी काही बसायला तयार नव्हतो, मला भयंकर त्रास होत होता, म्हणून मी 40 आमदार घेऊन मी बाहेर पडलो आणि आता मी भाजप भारतीय जनता पक्षाबरोबर मी सत्तेमध्ये आहे. वर्षभरात लक्षात आलं की ज्याच्या मांडीला बसायची लाज वाटत होती तो मांडीवरती येऊन बसले अजित पवार. आता घुसपट बिस्पट काही नाही. याच्यासाठी मतदानाला उतरता, याच्यासाठी रांगेमध्ये उभे राहता, यांनी वाटेल ते थिर करायची, वाटेल त्या गोष्टी करायच्या. मी आताच कल्याणला मी जी गोष्ट त्या मतदारांना सांगितली तीच गोष्ट मला तुम्हाला पण सांगायची आहे. हे का होतं, हे कशासाठी होतं, याचं कारण तुम्हाला गृहित धरलेलं असतं. कोण तुम्ही मतदार? गुलामात गुलाम. लाज वाटली पाहिजे तुम्हाला मतदान म्हणून घ्यायची. मला आलात या लोकांसाठी उन्हातानामध्ये उभं राहायचं, मतदान करायचं, ह्यांनी वाटेल त्या खेळ खेळायच्या, वाटेल त्या विचारांची प्रतारणा करायची आणि त्याच्यानंतर परत तुम्ही 5 वर्षांनी जायचं आणि त्याच लोकांना परत मतदान करायचं, याच्यासाठी जन्म झाला तुमचा? कारण ह्यांना माहिती आहे हे कोण आहे, तुम्ही कोण आहात, त्यांना माहिती आहे नीट. कोण कोण मतदार? निवडणुका आल्या येऊ समोर तोंडावरती पैसे फेकून मारू, यांच्या जातील कुठे, काय करतील? पैसे फेकले, सगळ्या गोष्टी फेकल्या, काहीतरी अजून आम्ही काहीतरी भांडीकुंडी वाटली, काय करतील? येतील रांगेमध्ये उभे राहतील, निबोटपणे रांगेमध्ये येऊन उभे राहतील, आम्हालाच मतदान करतील. हा इतक्या वर्षाचा जो समज आहे तो जोपर्यंत तुम्ही मोडत नाही तोपर्यंत महाराष्ट्राला चांगले दिवस येणारच नाहीत. इथे आमचे राजू पाटील बसलेत मागे, माझा एकमेव आमदार होता गेल्या 5 वर्षात, सहज सौदा करता आला असता, पण मला अभिमान आहे की माझ्याकडचा आमदार हा विकणारा नाही टिकणारा होता. नाही तर काय सहज रेल्वे इंजिन घेऊन गेला असता, करत गेला असता आतमध्ये, आपल्याला काय. या सगळ्या फोडाफोडीचं सगळ्या गोष्टींचं दळीदरीत घाणेरडं राजकारण या महाराष्ट्रामध्ये शरद पवारांनी सुरू केलं. 1978 ज्यांनी यांना आमदार बनवलं, ज्यांनी यांना मंत्री बनवलं, तो पक्ष फोडून हे मुख्यमंत्री झाले. 92 शिवसेना फोडली, छगन भुजबळ वगैरे या सगळ्या लोकांना फोडले. 2005 नारायण राणे त्या सगळ्या आमदारांना फोडले. याची सुरुवात करणारे हेच आमदार फोडाफोडीचं राजकारण बघत आले लोक, खरं लाज वाटली पाहिजे आपल्याला. पण गेल्या 5 वर्षामध्ये त्याच्याहूनही आम्ही कळस गाठला. आम्ही नुसते आमदार नाही फोडले, आम्ही पक्षाचं नाव आणि चिन्ह पण ढापलं. आम्ही ती पण गोष्ट घेऊन गेलो. तुम्ही हसताय, मला आनंद आहे या गोष्टींचा की आपल्याला लाज वाटत नाही, आपण हसतो या गोष्टींची. शिवसेना आणि धनुष्यबाण ही ना उद्धव ठाकरेची प्रॉपर्टी आहे ना एकनाथ शिंदेची प्रॉपर्टी आहे, ती माननीय बाळासाहेब ठाकरेंची प्रॉपर्टी आहे.
ते गेल्यावरती त्याचा सौदा करता तुम्ही। मला एक व्यक्ती आवडत त्यांची भूमिका आवडतात किंवा नाही आवडत, पण राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांचं घड्याळ ही शरद पवारांची प्रॉपर्टी आहे। अजित पवार घेऊन जातात चालतं भाई, कुठच्या थराला चाललं राजकारण, कुठे चालला महाराष्ट्र? उद्या निवडणुका लढवायलाच नको, कोणावरती विश्वास ठेवायलाच नको। आज इकडे का उद्या तिकडे, तिकडे का आणि हे निर्लज्जपणे ही माणसं करत असतात, याच एकमेव कारण तुम्ही चिडत नाही, तुम्हाला राग येत नाही। तुम्हाला राग येऊन तुम्ही ह्या गोष्टींचा बदला घेत नाही, म्हणून हे असंच चालू राहणार, हे असंच चालू आहे। माझ्या शहरामध्ये काही इथे शहरामध्ये फ्लायओव्हर येत आहेत, कोणी काय अजून काहीतरी बांधतंय का, पण कधीही तुम्ही प्रश्न विचारत नाही, हे बाबा हे कशासाठी आहे? कधीतरी आमदारांना विचारा की माझ्याकडचा रस्ता खोदलेला आहे, माझ्याकडे आता काहीतरी परत नवीन पेवर ब्लॉक लावतायत, कशासाठी लावताय? एकदा कधीतरी विचारा। पण 5 वर्ष तुम्ही सगळे शांत असता, ढिम्म असता, त्याच्यामुळे तुमच्या तुम्हाला कोणी पकडत पण नाही, तुम्हाला सगळ्यांनी गृहित पकडलेलं असतं। 5 वर्षानंतर येतात ताई माई वगैरे करत, आणि आजच्या आमच्या पण सगळ्या सभा, सगळ्या सभांमधनं आम्ही फक्त विनोद हसतो, गंमत मजा म्हणून बघतो आम्ही या सगळ्या गोष्टींकडे। हे राजकारण किती महत्वाचं आहे याचा तुम्हाला अंदाज आहे का? तुम्ही सकाळी उठलात ना की तुम्ही जे पाणी पिता ना, त्या पाण्याची पट्टी हे कोण कसं ठरवतं, हे राजकारणी ठरवतात। तुमच्याकडे येणारं सकाळचं दूध, या दुधाचे भाव हे राजकारणी ठरवतात। तुमच्याकडची इलेक्ट्रिसिटी, जे काय बटन तुम्ही पंखा लावा, एसी लावा, जे काय आहे, त्या इलेक्ट्रिसिटीचा भाव कोण ठरवतं? राजकारणी ठरवतात। त्या विधिमंडळामध्ये सगळ्या गोष्टी ठरतात। तुमच्या सकाळी उठण्यापासून रात्री झोपेपर्यंत सगळ्या गोष्टी हे जर राजकारणी ठरवत असतील, त्या राजकारणाला तुम्ही इतक्या मामूली पद्धतीने बघता? आज ही हालत गेल्या 5 वर्षामधली आहे, पुढच्या 5 वर्षाची 10 वर्षाची काय असेल? राजकारणाची भाषा बदलली, कोणी उठतंय, कोणी टीव्हीवरती येत आहे, काही शिव्या घालतंय, काही चालू आहे सकाळपासून। आम्ही फक्त बोट बोडत राहायचे आणि म्हणायचे नाही नाही चांगली नाही ही, काही भाषा बरी नाही बे। मी अनेकदा सांगितलं की हे टेलिव्हिजन चॅनल्स या गोष्टी पहिले दाखवायच्या बंद कराव्यात, कुठे बोलतील, कसे बोलतील? महाराष्ट्राची भाषा बिघडली, महाराष्ट्राचं सगळं व्याकरण बिघडलं, राजकीय व्याकरण बिघडलं। आम्हाला काही त्याच्याशी देणं घेणं नाही, तुम्हाला लक्षात येत नाहीये पुढे काय या महाराष्ट्राचं होणार आहे, पुढच्या भविष्यातल्या येणाऱ्या पिढ्यांनी काय करायचं, मला जरा एकदा समजून तर सांगा। हे जर राजकारण असेल तर, आणि अशा प्रकारचा व्यभिचार करणारा समजा तुम्ही वटणीवरती आणणार नसाल, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ह्या महाराष्ट्राला परमेश्वरच वाचू। आम्ही फक्त एवढंच म्हणायचं, महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले, महाराष्ट्र विना राष्ट्र गाडा न चाले। उद्या जर महाराष्ट्र मेला ना, काय उरलं तुमच्या हातात? कसलं राजकारण, कसलं राजकारण घेऊन बसलोय आपण? महाराष्ट्र नवनिर्माण सेना असू देत, नंतर शिवसेना असू देत, नंतर काँग्रेस असू देत, नंतर राष्ट्रवादी काँग्रेस असू देत, नंतर अजून कुठचा पक्ष असू देत, या सगळ्यांच्या पेक्षा महाराष्ट्र मोठा आहे। पक्ष मेले तरी चालतील, महाराष्ट्र जगायला पाहिजे। त्या महाराष्ट्राचा आम्ही वाटोळा करायला निघालोत। आणि हे वाटोळा करायचं जर थांबवायचं असेल तर तुम्हाला विचार करावा लागेल। हे आपल्या अवतीभोवतीचं राजकारण, हे असा महाराष्ट्र पाहिजे का आपल्याला? ज्या आमच्या शिवछत्रपतीने हे सगळं घडवलं, उभं केलं, त्याच्यानंतर मराठी मराठा साम्राज्याने, पेशव्यांनी हाच भगवा अटकपर्यंत नेला,
या शिवछत्रपतींची प्रेरणा घेऊन आमच्यासारखे स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखे अनेक मंडळी हे स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये उभे राहिले, शिक्षा भोगल्या, हे सगळं सगळं झाल्यावरती हा महाराष्ट्र चाच पडतोय। आज महाराष्ट्राला दिशा नाहीये, कुठच्याही दिशेने कोणीही कसंही घेऊन चाललंय आणि आम्ही फक्त उघड्या डोळ्याने बघत बसायचं। ज्यांनी विलेवाट लावली, जातीपातीचं विष पसरवलं या महाराष्ट्रामध्ये, मी मागे माझ्या ठाण्याच्या सभेमध्ये सांगितलं होतं ना, हे जातीपातीचं विष हे पसरवणारे कोण? शरद पवार यांनी या महाराष्ट्रामध्ये जातीपातीचं विष पसरवलं। 1999 साली जेव्हा राष्ट्रवादीची स्थापना झाली, त्याच्या लक्षात आलं की या हिंदुत्वाला पर्याय काय उभा करायचा, या हिंदुत्वाने जो महाराष्ट्र व्यापलेला आहे या हिंदुत्वाला छाटायचं कसं, त्याच्यातनं ह्या शरद पवार साहेबांनी ह्या सगळ्या गोष्टी सुरू केल्या आणि जातीपातीचं राजकारण उभं केलं। अनेक वर्ष लोकांना माहिती होतो जातीवरती प्रत्येकाला प्रेम असतं, समजा आपण पकडूया प्रत्येकाला जात प्रिय असते, माझी मी या जातीचा मी या जातीचा मान्य चला, पण दुसऱ्या जातीबद्दल द्वेष पसरवण्याचं काम हे शरद पवारांच्या काळात सुरू झालं। आणि त्याच्या मधनं हे शरद पवारांनी ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभा केला, त्याचे जे आज आमदार निवडून येतात गावोगावी जाऊन बघा एकदा, खास करून मराठवाड्यामध्ये जाऊन बघा, असं वातावरण कधी महाराष्ट्रात नव्हतं की एखाद्या मराठा एखादा कोणतरी आहे ज्याचं दुकान आहे त्या दुकानामध्ये ओबीसी समाजाचा कोणी जात नाही काही घ्यायला, आणि ओबीसी समाजाचा कोणी तिकडे समजा असेल व्यापारी किंवा कोणतरी दुकान असेल तिकडे मराठा समाजाचा कोणी माणूस जात नाहीये। इतकी घाण पसरवली, इतकं विष पसरवलं या माणसांनी, आम्ही आमचे महापुरुष जातीमध्ये वाटून टाकले, शिवछत्रपती मराठ्यांचे, बाबासाहेब आंबेडकर दलितांचे, आमचे ज्योतिबा फुले आमचे माळ्यांचे, लोकमान्य टिळक आमचे ब्राह्मणांचे, आम्ही महापुरुष जातीमध्ये वाटायला सुरुवात केली। आमच्या समाजाचे तुम्ही नाही लिहायचं त्याच्यावर, हे गेल्या 10-15 वर्षात सुरू झालं। आपण महाराष्ट्राचे नागरिक म्हणून या गोष्टींचा विचार करणार आहोत की नाही करणार आहोत? या लोकांच्या सगळ्या असल्या घालण्या राजकारणाला आपण व्यसन घालणार आहोत की नाही घालणार आहोत? ही आत्ताची जी निवडणूक आहे ना 2024 ची, माझ्यावरती विश्वास ठेवा, मी काय म्हणतोय तुम्हाला नीट ऐका, ही महाराष्ट्राच्या भवितव्याची निवडणूक आहे। जर आज परत 30 मंडळी जर परत जर समजा महाराष्ट्रामध्ये निवडून आली तर या महाराष्ट्राला कोणीही वाचवू शकत नाही, कारण या आता जे सगळा चिखल झालेला आहे या चिखलातनं जी लोक उभी राहिलेली आहेत या लोकांचा नक्की स्वतःवरचा विश्वास जास्ती वाढणार की आम्ही जे केलं ते योग्य केलं, आम्ही जो व्यभिचार केला तो योग्य केला, आम्ही जो मतदारांच्या मताचा अपमान केला तो योग्य केला, हे त्यांच्या मनामध्ये ज्याला आता होईल जर समजा तुम्ही मतदान केलं त्याच लोकांना, तर मग पुढे काही खरं नाही, कोणी नाही वाचू शकत। हे अशाच पद्धतीचं राजकारण सुरू होणार, कोण कुठच्या पक्षामध्ये निवडून येतोय त्याला काही अर्थच राहणार नाही, कोण कुठच्या विचारांचा त्या विचारांनाही काही अर्थ राहणार नाही, सगळंच बंद करावं लागेल, सगळंच सोडावं लागेल। मी आज या 2024 या विधानसभेच्या निवडणुकीसाठी म्हणून तुमच्या समोर मी हात पसरून आलोय, सगळ्यांकडनं वाटोळं झालेलं बघितलं ना, एकदा मला संधी देऊन बघा। काय वाकडं होईल तुमचं? तो मुन्ना भाई एमबीबी काय मुन्ना भाई मध्ये लगे रहो मुन्ना भाई मध्ये शेवटचा सीन आहे,
संजय दत्त आणि तो अर्शद वारसी जेलमध्ये असतात आतमध्ये आणि एवढ्यात तो सरदार येतो त्याच्या अर्शद वारसी म्हणतो भाई इसको दे दू क्या इधर ही पहिले से ही अंदर है और कितना अंदर जाएंगे तसं आहे तुमचं अजून आताच खड्ड्यात आहात अजून किती खड्ड्यात जाणार आहात पण राज ठाकरेंच्या मनातला स्वप्नातला जो महाराष्ट्र घडवण्याची जर समजा तुम्ही मला संधी दिलीत भविष्यात तुम्ही फक्त माझ्या लोकांना फक्त आशीर्वादच द्याल याची मला हमी आहे आणि खात्री आहे आज माझे उमेदवार सगळ्या ठिकाणी उभे आहेत सगळ्या ठिकाणी मला काही सभा घेणं जाणं शक्य नाहीये पण जिथे जिथे कोणी ही माझं भाषण ऐकत असेल त्याने या गोष्टींचा नक्की नीट विचार करावा जिथे जिथे माझे उमेदवार उभे असतील त्या सर्व उमेदवारांना त्यांच्या रेल्वे इंजिन या निशाणीवरती बटन दाबून माझ्या सर्व उमेदवारांना सगळ्यांनी कुठे गेले अविनाश आज हे तर सगळे ठाण्यातले आहेत पण महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे उभे आहेत त्या सर्व माझ्या उमेदवारांना आपण प्रचंड 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 मताने निवडून द्यावं अशी एक आशा अपेक्षा बाळगतो आणि आपल्या सर्वांची विनंती घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र